तरी एक छोटंसं दृश्य मी माझ्या बाल्कनीतून टिपलं आहे, ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर व्यवस्थित निरखून पाहिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पक्षी खेळत असलेले दिसून येतात. तर मला वाटतंय सकाळी सकाळी ज्या पद्धतीने लोक वॉकिंगला बाहेर पडतात, त्या पद्धतीने हे वॉकिंगसाठी किंवा उडण्यासाठी बाहेर पडलेले आहेत. पाहू शकता तुम्ही भरपूर असे पक्षी आहेत आणि ते मोकळ्या जागेमध्ये छान असे आनंदाने उडत आहेत. मस्त असं वातावरण दिसत आहे. तर कोरोना काळामध्ये आपला मुक्त विहार निसर्गाने हिरावून घेतलेला आहे, पण त्याच दरम्यान हे पक्षी किती आनंदाने निसर्गाचा आनंद घेत आहे. हाय फ्रेंड्स, स्वादाविष्कार चॅनलमध्ये मी वैशाली आपलं खूप 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 मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण नेहमीच्या कोबीच्या भाजीला एक वेगळा असा छानसा ट्विस्ट देणार आहोत. चला तर मग पाहूया. नेहमी कोबी घेताना तो असा घट्ट बघून घ्यायचा, जड वाटला पाहिजे कोबी हातात घेतल्यानंतर, आणि त्याच्यावरची जी खराब पानं असतील ती काढून घ्यायची आहेत. आता हा कोबी चिरायचा कसा ते आपण पाहू. या पद्धतीनं दोन भाग करून घेतलेले आहेत, पुन्हा त्याचे दोन भाग केलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. आणि आपल्याला उबट किंवा लांबट असा पातळ कोबी चिरून घ्यायचा आहे, पाहू शकता तुम्ही. या पद्धतीनं लांबट असा कोबी चिरून घेतलेला आहे. आता आपला सर्व कोबी या पद्धतीनं चिरून झालेला आहे. कोबी चिरून झाल्यानंतर तो धुवून घेऊ शकता किंवा मग अशा पद्धतीनं पाण्यामध्ये टाकून ठेवू शकता. कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित तापल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी टाकून ती व्यवस्थित तडतडू द्यायची आहे. त्यानंतर कढीपत्ता मी अशा पद्धतीनं तोडून घेतलेला आहे, तो देखील यामध्ये टाकत आहे. आता एक मोठा कांदा बारीक मध्यम चिरून घेतलेला आहे, तो देखील यामध्ये मी टाकलेला आहे. कोबीच्या भाजीला जास्त तेल लागत नाही, त्यामुळे मी फक्त 2 चमचे तेल घेतलेलं आहे. शिवाय कांदा लसूण मसाल्यामध्ये देखील तेल असते, त्यामुळे मी कमी तेल घेतलेलं आहे. यामध्ये मी 1/2 चमचा हिंग टाकलेला आहे. गॅसची फ्लेम मी मध्यम ठेवलेली आहे. मीडियम गॅसवर आपल्याला हा कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. नेहमीच्या भाजीला आपण अशा पद्धतीनं छानसा छोटासा ट्विस्ट देऊ शकतो. तर कांदा भाजलेला आहे, यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे. या ठिकाणी मी घरचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे, तो व्यवस्थित भाजून त्यामध्ये 1/2 चिरलेला टॅमॅटो टाकलेला आहे. टॅमॅटो देखील आपल्याला छानपैकी परतून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये मी कोबी टाकत आहे. कोबी टाकताना त्याच्यामधील पाणी व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे, म्हणजे मग कोबीमध्ये जास्त पाणी शिल्लक राहणार नाही, तो व्यवस्थित कोरडा होईल. आता हा कोबी व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही कोबीमध्ये जास्त पाणी शिल्लक राहिलेली नाही, एकदम कोरडा आहे तो. कोबीला मुळातच स्वतःचं पाणी सुटण्यास सुरुवात होते, त्यामुळे कोरडाच कोबी आपल्याला टाकायचा आहे. तर यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे. 1/2 चमचा मीठ टाकलेलं आहे मी. त्यानंतर आपला हा मॅजिक मसाला आपण यामध्ये टाकत आहे, तो म्हणजे धनेपूड. कोबीमध्ये मी 1/2 चमचा धनेपूड टाकलेला आहे. खूप सुंदर अप्रतिम टेस्ट येते धनेपूड टाकल्यामुळे यामध्ये. तुम्ही देखील नक्की ट्राय करा. हा कोबी इतका छान होतो की लहान मुलं देखील खूप आवडीनं खातात. तर आता तुम्ही पाहू शकता व्यवस्थित परतून झालेला आहे कोबी. आणि या ठिकाणी पाहू शकता थोडंसं पाणी याला सुटण्यास सुरुवात झालेली आहे. जर कोबी खूपच कोरडा असेल तर 2 चमचे पाणी तुम्ही टाकू शकता. आता झाकण ठेवून आपण 2-3 मिनटंच फक्त याला वाफ देऊन घेणार आहोत. आपल्याला 1/2 वट कच्चा कोबी ठेवायचा आहे, खूप जास्त शिजवायचा नाही.
आत्ता हा आपला कोबी व्यवस्थित शिजलेला आहे। थोडंसं पाणी यामध्ये शिल्लक असेल तर गॅसची फ्लेम मोठी करून अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे। सुद्धा आपल्या भाजीला एक नवीन वेगळं रूप देऊ शकते। तर तुम्ही देखील ही ट्रिक नक्की वापरा आणि खूप छान मस्त टेस्टी होतो हा कोबी, तुम्ही देखील करून पहा। आता हा कोबी तयार झालेला आहे। ही पहा किती छान प्लेट आहे माझ्याकडे, यामध्ये मी काढून घेत आहे। रेसिपी कशी वाटली हे मला कळवायला विसरू नका। अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीसह, तोपर्यंत पाहत राहा। आपला खवय्यांचा परिवार स्वादाविष्कार। धन्यवाद।